बच्चू कडू यांचं मंत्रिपदही गेलं पक्षामध्ये असणारा आणि राज्यामध्ये असणारा दराराही गेला एकनाथ शिंदेनी मंत्रिपद घालवलं आणि राणांनी पान उताराच केला त्यामुळे बच्चू कडू यांच्या डोक्यामध्ये चांगली सनक गेलीये आणि त्यानंतर आमने सामने आले सत्ताधारीच नेमकी घडलंय काय ते समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अपक्षच आमदार रवी राणा हे आपसात भिडलेले आहेत भिडले जरी हे दोघं असले तरी मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तितकेच अडचणीत आलेत विरोधक म्हणजे गट जरी म्हणत असेल की पन्नास खोके घेऊन हे सरकार आलेलं आहे यावर मात्र शिक्कामोर्तब झालं नव्हतं आता मात्र सत्ताधारीच असणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी खोक्याच्या विषयावर शिक्कामोर्तब केलं आणि आरोप झालाय तो थेट बच्चू कडू यांच्यावर या अगोदर बच्चू कडू यांची एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये वेगळी होती मात्र गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडे हे विविध गुन्ह्यांमुळे विविध गोष्टींमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत शेतकऱ्यांसाठी भांडणारा नेता गोरगरिबांसाठी भांडणारा नेता अशी बच्चू कडू यांची ओळख होती मात्र गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्यावर होणारे आरोप हे वेगळंच काही सांगतायत आणि त्यामुळे बच्चू कडू हे सुद्धा एक राजकीय राजकीय व्यक्ती झालेले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला नेमकं बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात काय घडलंय हा संवाद पूर्ण ऐका आणि यानंतर तुम्हीच सांगा की बच्चू कडू यांचा शिंदे आणि फडणवीस या सरकारमध्ये पान उतारा झालेला आहे का कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र